पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे बंदरात दोन युवक भीमा नदीच्या पात्रात वाहून गेले असल्याची घटना घडली आहे. यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दिवसभर त्यांचा शोध घेतला, मात्र अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाहीये. पंढरपूर मध्ये वीर आणि उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडलं असल्यानं भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे सर्व बंधारे पाण्याखाली गेले. हे दोघे गुरसाळे बंधाऱ्यावरून मोटरसायकल धुण्यासाठी गेले असता पाण्याचा प्रवाह जोरात असल्यानं दोघेही वाहून गेलेत. प्रशासनाकडून यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं दिवसभर शोध घेतला असता अजूनही ते सापडलेले नाहीये, त्यामुळे सगळीकडे आता हळहळ व्यक्त होतीये. तर गुरसाळे गावात बंधाऱ्यावर अशी अशी घटना झालेली आहे, मी त्याचा साक्षी पुरावा आहे, मी ते सांगत आहे. तर गाडी धुताना एक जणाचा पाय घसरला, घसरल्यानंतर ते खाली पडला, खाली पडल्यानंतर दुसरा बघितलं कसा पडला ते बी दुसरा पडला. तेवढ्यात मी म्हणलं आला आला पुगोन तर पडले ते समधे आम्ही जाऊन तिथं बघितलं तर ते बुललेले होते.